ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले. दोघांनाही 25 तारखेला हजर राहण्याचा समन्स मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने बजावले. खिचडी घोटाळ्या प्रकरणी दोघांची चौकशी होणार आहे. याच प्रकरणात आधीही दोघांचे जबाब नोंदवण्यात आले. संगमनेर न्यायालयानं इंदोरीकर महाराजांना दिलासा दिलाय. पत्यप्राप्तीबाबत इंदोरीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणाच्या सुनावणीआधीच स्वतः कोर्टात हजर राहत इंदोरीकरांनी जामीन घेतला. 20,000 जातमुचलक्यावर न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. डीपफेक प्रकरणी सारा तेंडुलकर संतापले. शुभमन गिलसोबत साराचे डीपफेक फोटो व्हायरल झाले. तंत्रज्ञानाचा असा गैरवापर चिंताजनक आहे. सत्याची किंमत मोजून असं मनोरंजन असू नये. आपले असे डीपफेक फोटो व्हायरल झाल्याचं सारा म्हणाली. तसंच एक्सवर आपलं अकाउंट नसल्याचंही तिनं स्पष्ट केलंय. निवडणूक आयोगानं काँग्रेसचे नेते राहुल गांधींना नोटीस बजावली. पंतप्रधान मोदींवर पनवती जेबकतरा अशा शब्दात राहुल गांधींनी टीका केली होती. त्याच प्रकरणी राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आले. 25 नोव्हेंबर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पर्यंत नोटीसला उत्तर देण्यासाठी राहुल गांधींकडे वेळ आहे. वर्ल्ड कप मधील भारत ऑस्ट्रेलिया मॅच वरून अजूनही राजकीय वादविवाद सुरूच आहेत. अहमदाबाद ऐवजी कोलकाता किंवा मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मॅच झाली असती तर भारत जिंकला असता असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलंय. याआधी त्यांनी भारतीय टीमच्या जर्सीवरूनही केंद्र सरकारवर टीका केली होती. जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलंय. अंतरवली सराठीमध्ये झालेल्या लाठी हल्ल्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत बदलीला स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईच्या माजी महापौर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची तब्बल 6 तास ईडी कार्यालयात चौकशी झाली. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली आणि ही चौकशी सुरू असताना भाजप नेते किरीट सोमय्या ईडी ऑफिसमध्ये गेले होते. आपण सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं दिली असं पेडणेकरांनी. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.